नरेंद्र मोदी यांनी एक वर्षानंतर पहिल्यांदाच आज एनडीएची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये शिवसेना हजर राहणार आहे. तसंच सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान आणि रमण सिंह यांच्या पाठीशी शिवसेना सर्व ताकदीनं उभी राहणार आहे. मात्र यानिमित्तानं एनडीएचं महत्व भाजपला समजलं असा टोलाही शिवसेनेनं लगावलेला आहे. आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी शिवसेना ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याशी केलेली ही खास बातचीत पाहूया. ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत जी आपल्यासोबत आहेत. राऊतसाहेब, पावसाळी अधिवेशन असणार आहे आणि तब्बल एक वर्षानंतर एनडीएची बैठक होणार आहे. काय वाटतं की आत्ता जी बैठक होणार आहे ते अगोदरच होणं गरजेचं होतं का? झाली असती तर त्यातून नक्कीच सगळ्यांनाच झाला असता फायदा, देशाला फायदा झाला असता, सरकारला फायदा झाला असता. एनडीए म्हणून एक जो फोर्स राजकीय देशामध्ये आहे त्याला फायदा झाला असता. कारण अटलजींच्या काळापासून एनडीएचं अस्तित्व आणि महत्त्व कायम आहे. गेल्या वर्षाभरापासून एनडीएची एक बैठक होऊ शकली नाही ही आमची खंत आहे. आमची अशी भूमिका आहे की भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत आहे, आम्हाला आनंद आहे. यापुढे सुद्धा त्यांना पूर्ण बहुमत मिळत जावं अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. पण या देशाचं राजकारण आणि बहुमताचं राजकारण हे कायम चंचल राहिलं आहे. लोकशाही आहे, आज बहुमत आहे, उद्या असेल का याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक दल हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तुम्ही आम्हाला जर डावला तर त्याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे, आमचं अजिबात नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही राजकारण करू, पंजाबमध्ये अकाली दल करेल. पण आज लढाई आहे, फार मोठी लढाई आपल्याला उद्यापासून या देशाच्या राजकारणामध्ये खेळावी लागेल. सरकारवरती आरोप होत आहेत, मंत्र्यांवरती आरोप झालेले आहेत. सदन चालेल की नाही अशा प्रकारचं वातावरण अशा वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर आमच्यासारखे मित्र जर उभे राहिले ज्यांच्या कमरेला लढाईची तलवार आहे धारदार, आम्ही लढलो तर नक्की सरकारला फायदा होईल. यावेळेस असे नेते अडचणीत आलेले की ज्यांनी संपूर्ण भाजपला तारलं होतं, सुषमा स्वराज असतील, शिवराजसिंह चौहान असतील, रमण सिंग असतील, राजस्थानच्या मुख्यमंत्री असतील, वसुंधरा राजे असतील. शिवसेना कशा प्रकारे हे संपूर्ण रणनीती आखणार आहे किंवा संसदेमध्ये सपोर्ट करणार? रणनीती आखावीच लागेल आणि रणनीती एनडीए म्हणून आखावी लागेल. भारतीय जनता पक्षानं आखलेलं रणनीतीचं काय झालं आपण पाहिलं असेल. म्हणून ही घेराबंदी करताना आम्हाला शिवसेना अकाली दलाला बरोबर घेऊन त्यांना यापुढे पावलं टाकावी लागतील. धन्यवाद. शिवसेना पाठिंबा देणार आहे आणि एक वर्षानंतर का होईना, उशिरा सुचलेलं शहाणपण मानावं लागेल. मात्र शिवसेना सहभागी होऊन सोबत भाजपचे लढणार आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.